नमस्कार मित्रांनो, माझं नाव नितीन सातव. खिलार गोवंशचा हा प्रोजेक्ट चालवत असताना तुम्हाला मला इथली दिनचर्या सांगण्याबाबतीत नक्कीच आवडेल, कारण त्याच्यामध्ये पण मजेच्या काही गोष्टी आहेत. तर नंबर एकची गोष्ट, सकाळी 4:30 मी चिंचवडवरून निघाल्यावर इथे 5 वाजेपर्यंत पोचतो. 5 वाजता इथं पोचल्यानंतरनं आपण पहिले 2 तास गोमूत्र कलेक्शन आणि सगळी स्वच्छता हे काम उरकून घेतो. त्यानंतरनं ऑलरेडी रात्री प्री प्लॅनिंग करून चारा सगळा आणून ठेवलेला असतो, तो चारा लगेच कुट्टी करून 8:30 वाजेपर्यंत गायांच्या गव्हाणीमध्ये पडलेला असतो. आणि सांगताना अत्यंत आनंद होतो ह्या गोष्टीचा, की मला इथं गोसेवेला अधिकारी माझ्याबरोबर सहकारी कमी जरी असले तरीसुद्धा शहरातला माणूस शहरात उठून नाश्ता करण्याच्या अगोदर माझ्या गायींचा जेवणा इतका नाश्ता झालेला असतो, आणि त्या गोष्टीचा जो आनंद आहे ना, तो शब्दात वर्णन करण्याजोगा नाही आहे. ते जे गोसेवेत आहेत ते समजतात त्या गोष्टीचं काय व्हॅल्यू आहे. त्यानंतर सगळं दिवसभराचं शेड्यूल राहतं, की चारा नियोजन वगैरे, संध्याकाळची तयारी, दुपारी 12 वाजताच्या आसपास गाया पाणी पितात, त्यानंतरनं पूर्ण 3 तास गाया पण आराम करतात, गोसेवकही थोडे रिलॅक्स घेतात, त्यानंतर 3:30 परत एकदा गाया पूर्ण पाणी पिऊन संध्याकाळच्या चाऱ्यासाठी नियोजन झालेलं असतं तो चारा टाकला जातो. आणि त्यानंतर महत्त्वाचं सांगावं असं वाटतं, ज्यावेळी या फार्मवरती 5:30-6 वाजता संध्याकाळी सगळी वासरं एकसाथ सगळ्या गायांचं दूध प्यायला आम्ही सोडतो, त्यावेळेस तो जो क्षण आहे, तो क्षण ज्याने पाहिला त्याला स्वर्गात जाऊन देवाला पाहायची इच्छा नाही होणार. इथेच सगळ्या देवांचं दर्शन होते आणि सगळ्या गायांचं वात्सल्य जे गायांच्या बछड्यांना मिळतं, तो आनंद काय ना, तो शब्दात वर्णन होऊच शकत नाही, एवढा सुंदर आनंद असतो. ते पाहण्यासाठी आवर्जून शहरातल्या लोकांनी गोशाळेवरती कधीतरी भेट द्यावी एवढी सगळ्या शहरातल्या लोकांना विनंती आहे. जय महाराष्ट्र, वंदे गोमातरम. मित्रांनो, संकलन झालेल्या सगळ्या गोबर आणि गोमूत्र या दोन्ही गोष्टींवरती प्रामुख्याने काम करण्यासाठी हा प्रोजेक्ट मी माझ्या गोसेवेच्या कार्यात घेतलेला आहे. आणि या प्रोजेक्टवरती काम करत असताना सरासरी सगळे जे अंदाज आहेत त्या अंदाजांप्रमाणे जे काही गोमूत्र आणि शेण आपल्या हातात मिळतं, यापैकी आता तुम्ही आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेलंच आहे आणि आपल्याला त्याची अनुभूती आहे, गोमय वसते लक्ष्मी, गोमूत्रे वसते धन्वंतरी. तर धन्वंतरीचा जो वास आहे हा गायीच्या गोमूत्रात आहे. याचा अर्थ असा की धन्वंतरी देवतेने धन्वंतरीच्या पाठीमागे पृथ्वीवर काही जर का ठेवलं असेल तर ते गायीच्या रूपाने आपल्यासाठी गोमूत्र ठेवलं आहे, ज्याच्या माध्यमातून सगळे इलाज आज शक्य आहेत. याच्यावरती वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही काम चालू आहे. तर मिळणारं जे गोमूत्र आहे याच्यावर आधारित जे काही अर्क, घनवटी, याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन आपण काही प्रोडक्ट असे डेव्हलप करत आहोत, इथे आफ्टर शेवर, म्हणजे आत्ता मी शेविंग इथे 10 मिनिटाभरापूर्वी केलेली आहे गोशाळेवरतीच, आणि तुम्ही विश्वास नाही ठेवणार, गाईचं गोमूत्र मी शेविंग झाल्यावरती लावतो. बऱ्याच लोकांना किळसदायक वाटतं, पण हाच प्रोडक्ट पुढच्या 3-4 महिन्यात जेव्हा मार्केटमध्ये आपल्यासमोर येईल त्यावेळेस तुम्हाला कळणार पण नाही की याच्यात गोमूत्र आहे. या पद्धतीनं त्याचं आपण सगळं काही मॅन्युफॅक्चरिंग आणि पॅकिंग करणार आहोत. तर हा झाला गोमूत्राबाबतीतला विषय. त्याच पद्धतीनं जर तुम्ही गोमयबाबतीत म्हणाल, तो गोमय धनलाभ करून देणारा खूप सुंदर प्रोडक्ट आहे असं मी समजतो. आता धनलाभ म्हणजे आपल्याला गोशाळा जर का आत्मनिर्भर करायची असेल, म्हणजे गोशाळेवरती आज प्रचंड मोठा खर्च गोपालक करतो आणि तो प्रेमापोटी करतो, तर हे गणित कुठंतरी बदललं पाहिजे. पुढच्या पिढीला आपले वडील जेव्हा स्वतःच्या घरनं पैसे घालून गोसेवा करतायत हे दिसतं, त्यावेळेस तो या क्षेत्राकडे वळणार नाही.
या गोष्टीवरती आपण प्रामुख्याने फोकस करून काही गोष्टी इथं काम करतो आहे. उदाहरणार्थ गोमूत्रापासून आपण सगळ्यात आधी शेतीसाठी लागणारा जो त्याचा कंटेंट आहे तो सेपरेट बाजूला काढून घेतो शेणातून. त्यानंतरनं जे शेण उरतं या शेणापासून आपण लेडीजचे दागिने गळ्यात घालायच्या शेणाच्या माळा असतात, जशी रुद्राक्षाची माळ असते तशी शेणाच्याही मणी बनून माळ बनते या माळा. त्याच पद्धतीने पार्टिशन वॉल म्हणजे पुढे जाऊन टेरेसवरती जे टेरेस गार्डनिंग आणि टेरेस फार्म उभे राहत आहेत याला आपण ऑप्शनलमध्ये काउडंक हाऊस, इंग्लिशमध्ये ज्याला काउडंक हाऊस म्हणतात, त्याला आपण लॉन्च करत आहोत. त्याचं नाव असेल वैदिक सत्व कुटिया. या कुटियाचे जे काही बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सगळे एक्सप्लेन करेलच. आणि अशा पद्धतीने आपण गोशाळा स्वतःची गोशाळा आधी आपण आत्मनिर्भर करणार आहोत आणि त्यानंतरनं ती गोष्ट इतर सगळ्या गोशाळांवरती अप्लाय करणार आहोत. ही गोष्ट फक्त लागू होणार आहे खिलार फार्मवरती. त्याच्यामुळे खिलारवरती जे काही गोपालक काम करतायत त्यांनी थकायची गरज नाही किंवा खिलार गाई बदली करून दुसरी वंश घ्यायची गरज नाही. पूर्णपणे आपण हळूहळू हळूहळू हे बघा मित्रांनो, शेवटी एक स्पष्ट गोष्ट साधी सरळ उदाहरण सांगतो. ट्रेन जी असते ना, ट्रेनला जर का तुम्ही ठरवलं की यू टर्न मारायचं आहे तर तुम्ही यू टर्न घेऊ शकता का? टर्न यू टर्न घेऊ शकता, पण त्यासाठी किती मोठा लाँग टर्न घ्यावा लागेल. त्या पद्धतीचं वातावरण आणि त्या पद्धतीचं सस्टेनेबिलिटी आपल्याच बरोबर असली पाहिजे. ट्रेनला जर का टर्न करायचं म्हणलं तर खूप लाँग टर्न घ्यावा लागणार आहे. त्या पद्धतीनं जर गोमातेवरती काम करत असताना आपण 3-4 वर्ष स्ट्रगलिंग करायची कॅपॅसिटी जर ठेवली आणि घरच्यांनी गोसेवकाला तेवढा जर का सपोर्ट केला तर नक्कीच गोसेवेमध्ये प्रचंड मोठं काम आणि महाराष्ट्रामध्ये खिलार कशी महाराष्ट्राची शान आहे हे आपण नक्कीच प्रूफ करून दाखवू शकतो आणि दाखवत आहोत. आज आपली धूपकांडी सुवासिक धूपकांडीमध्ये सगळ्यात चांगली मागणी असलेली धूपकांडी आहे. मुंबई, पुणे आणि माझे दुधाचे जे कस्टमर लोकल पिंपरी चिंचवडमध्ये आहेत हे कस्टमर मला दुधाचं बिल देत नाहीत जोपर्यंत मी त्यांना धूपकांडी देत नाही. ते सांगतात धूपकांडी नाही आणली तर आमचं दूध बंद करा. इतका त्या धूपकांडीचा त्यांना मोह आहे, इतका त्या धूपकांडीविषयी त्यांना घरात ॲटमॉस्फिअरवरती रिझल्ट आहे. त्यामुळे सगळ्या गोपालकांनी धूपकांडी हा प्रोडक्ट जो आहे हा आवर्जून करावा. आणि खिलारची धूपकांडी ही खूप अप्रतिम पद्धतीने फ्रेग्रन्स देते, खूप रिझल्ट ओरिएंटल वातावरण देते. वातावरणातील सगळा बॅक्टेरिया निगेटिव्हिटी घालून टाकते आणि पूर्णपणे घरात एक आध्यात्मिक सात्विक वातावरण तयार होते. त्या वातावरणाचा एक्सपिरियन्स तुम्ही ह्या व्हिडिओवरून नाही करू शकत. तुम्ही ज्यावेळेस ती धूपकांडी घरी स्वतः वापराल त्याचवेळी तुम्ही अनुभव घेऊ शकता. या पद्धतीने खिलारची जेवढी महती सांगू तेवढी कमी आहे. तरीसुद्धा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर ते माझ्या स्टेटमेंटमधून आहे. पण गोमातेची जी पूर्णपणे जी क्षमता आणि जी काही तिचे सत्व आहे हे शब्दात वर्णन नाही होऊ शकत. तरी माझ्याच्याने जे काही मला सांगता आलं ते मी सांगायचा प्रयत्न केला. जय गोमाता. माझं नाव नितीन सातव. माझा नंबर आहे 9766123228. सेकंड दुसरा नंबर आहे 9284233253. नमस्कार. आरोग्याच्या दृष्टीने खिलार गोवंश इतके जबरदस्त रिझल्ट देतो. पहिली गोष्ट, खिलारच्या सहवासात जे व्यक्ती राहतात ते कायमस्वरूपी आजारमुक्त राहतात. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय.